नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी रानातले किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिठलं भाकरी। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओवर शेवटपर्यंत रहा आणि पिठलं भाकरी कशी झाली हे कमेंट करून सांगा। त्यासाठी आधी आपण चुलीवरची कडक कडक भाकरी करणार आहे। तर भाकरी करण्यासाठी मी इथं बाजरीचं पीठ घेतलंय, ते मी चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण बाजरीच्या भाकरीला ना मीठ टाकल्यावर छान चव येते। तर मी थोडक्यात 2 मिनिटात भाकरी बनवणार आहे आपण चुलीवरती। या ठिकाणी आपलं पीठ चांगलं मळून झालं आहे, आता आपण भाकरीसाठी गोळा करून घेऊ। हे बघा, मी अशा प्रकारे उंडा करून घेतला आहे। आता खाली आपल्याला थोडंसं पीठ टाकून भाकरी थापून घ्यायची। या ठिकाणी आपली भाकरी थापून झाली आणि तवा आपण छान तापलाय। आता भाकरी आपण तव्यात टाकून घेऊया। भाकरीला पाणी लावल्यानंतर ना 2 मिनिटांनी आपल्याला भाकरी उलटायची, लगेच नाही उलटायची। हे बघा, आता आपण 2 मिनिटांनी भाकरी उलटून घेऊया। याच पद्धतीने आपण दुसरी भाकरी करणार आहे। हे बघा, एक भाकरी करून झाली आणि मी ती कोळशावर भाजते आणि दुसरी भाकरी तव्यात टाकली। तर या पद्धतीने आता आपल्या दोन्ही भाकरी झालेल्या आहेत करून। आता आपण पिठलं बनवायला घेणार आहे। भाकरी झालेल्या आहेत। पिठलं बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, लसूण पण मी बारीक कापून घेतला आहे आणि हिरवी मिरची पण बारीक कापून घेतली। आणि बेसन पीठ आपल्याला पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे पिठलं छान होतं। पिठलं बनवण्यासाठी या ठिकाणी तव्यामध्ये मी तेल घालून घेते। तेल आपलं चांगलं तापलंय, त्याच्यामध्येच आपल्याला जिरे मोहरी घालायची। जिरे मोहरी छान तडतडली। आता बारीक चिरलेला कांदा आधी आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला 2 मिनिटं परतलाय, आता त्यामध्येच लगेच आपण कांद्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया आणि लसूण पण लगेच घालायचं आहे। लसूण या ठिकाणी मी भरपूर घेतलेलं आहे, पिठल्यामध्ये लसूण छान लागतो। तर आता आपल्याला हे परत 2-3 मिनिटं परतायचं आहे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा चांगला कांद्यात उतरतो। तर कांदा परतेपर्यंत मी पीठ कालवून घेणार आहे। कांदा परतेपर्यंत आपण बेसन पीठ हे बघा असं छान थोडं पाणी घालून कालवून घ्यायचं आहे, नाहीतर गिठोळ्या होतात। या ठिकाणी आता आपला लसूण मिरची आणि कांदा छान परतलाय, तर आपण हळद घालून घ्यायची थोडीशी आणि चवीनुसार मीठ। हळद परतल्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तव्यामध्ये। पाण्याला उकळी आल्यानंतर ना आपण कालवलेलं बेसन पीठ घालणार आहे। बेसन करताना अशी पाण्याला उकळी देऊ घेतली ना आधी, तर खूप छान बेसन होतं। असे गिठोळे गाठी पण नाहीत राहत बेसनमध्ये आणि खायला पण खूप छान लागतं चवीला। तुम्ही या माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा आणि कमेंट करून सांगा कसं झालंय पिठलं। हे बघा, पाण्याला आपल्या चांगली उकळी आली, चुलीला जास्त आहे ना त्याच्यामुळे पटकन उकळी आली। तर आता आपण हे पातळ करून घेतलेलं बेसन पीठ घालणार आहे। तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल अक्षरात सबस्क्राईब म्हणून दिलेलं बटन लगेच दाबा, म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन गावरान व्हिडिओ पाहायला भेटतील चुलीवरचे। तुम्हाला जर माझे चुलीवरचे असेच गावरान व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा आणि कमेंट करून मला सांगत जा कशी झाली रेसिपी।
बेसन पाण्यामध्ये टाकल्यानंतर ना 2-3 मिनिटं चांगलं हलवत राहायचं आहे, म्हणजे गाठी पण होत नाहीत. आणि मेन म्हणजे आपल्या चुलीचा जाळ कमी करायचा आहे. तुम्ही जर गॅसवर करत असला तर गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे 5 मिनिटं बेसन शिजेपर्यंत, म्हणजे जास्त घट्ट पण होत नाही आणि बेसन छान शिजतं. या ठिकाणी मी पिठलं भाकरीवर खायला ठेसा पण केलेला आहे, तर ठेस्याची रेसिपी तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता. आता 7 ते 8 मिनिटानंतर ना पिठलं आपलं चांगलं शिजलेलं आहे आणि खमंग वास सुटला आहे बघा. तर ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि आता पिठलं भाकरी आपली खाण्यासाठी तयार आहे. तर आजची रेसिपी कशी झाली ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि रानातलं किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.